नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपली टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पूर्वीच्या काळात तसेच आता सुद्धा काही गावात महत्वाची माहिती गावातील जनतेला द्यायची असेल तर ती दवंडी देऊन गावकऱ्यांना दिली जाते आता मात्र शासनातर्फे ग्राम सुरक्षा यंत्रणा निर्माण केली असून या यंत्रणेद्वारे गावातील सर्व नागरिकांना एकाच वेळी फोन कॉल मार्फत महत्वाची माहितीही दिल्या जाते तसंच गावातील नागरिक का आपत्कालीन परिस्थितीमध्ये सापडल्यास या यंत्रणेद्वारे मदत मिळवू शकतात जसे की दरोडा पडणे चोरी शेतात काम करताना सर्पदंश होणे लांडगा तसेच बिबट्याचा हल्ला अपघात वाहन चोरी शेतात किंवा घराला आग लागणे इत्यादी अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करून आपल्या गावातील सर्व नागरिकांशी एकाच वेळी तात्काळ संपर्क साधून मदत घेता येते मित्रांनो या यंत्रणेशी जोडण्याकरिता आपला मोबाईल क्रमांक या यंत्रणेसोबत जोडणे आवश्यक असते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपला मोबाईल क्रमांक कशा प्रकारे या यंत्रणेसोबत जोडायचा तसेच ज्या ग्रामपंचायत कार्यालयांकडून अद्याप ही सुविधा सुरू करण्यात आलेली नाही त्या ग्रामपंचायत कार्यालयांनी कशा प्रकारे ही सुविधा सुरू करावी याबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो ग्राम सुरक्षा यंत्रणेवरती आपला मोबाईल नंबर नोंदविण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरमध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो ही जी लिंक आहे ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो ही लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज हे तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी मोबाईल क्रमांक नोंदविण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रकारे वापरावी याबाबत माहिती ऑडिओ स्वरूपामध्ये या पेजवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी प्ले बटन दिलेलं आहे या बटनवरती क्लिक करून तुम्ही ती माहितीसुद्धा या ठिकाणी ऐकू शकता तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक नोंदविण्याकरिता ओके okay, या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे या ठिकाणी एक पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर तुमचं राज्य या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे आणि तुमचा मोबाईल क्रमांक दहा अंकी चालू स्थितीतला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचं संपूर्ण नाव या खालच्या राखान्यामध्ये टाकायचं आहे आता या ठिकाणी मी ही माहिती भरून घेतो मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची काळजी ही घ्यायची आहे की तुम्ही ज्या गावामध्ये रहिवासी आहात तेथीलच मोबाईल क्रमांक हा तुम्हाला निवडायचा आहे दुसरं गाव निवडून किंवा दुसऱ्या गावातील व्यक्तीचा क्रमांक तुमच्या गावामध्ये नोंदवायचा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही टाकलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक एस एम एस स्वरूपामध्ये ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक तुम्हाला या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे बऱ्याच वेळा मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येणार नाही अशा वेळेस या ठिकाणी दिसत असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची अडचण सांगू शकता तसेच मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाशी संपर्क करूनसुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक ग्रा या यंत्रणेवरती नोंदवू शकता मित्रांनो ज्या ग्रामपंचायतीने अद्याप ग्राम सुरक्षा यंत्रणा आपल्या ग्रामपंचायत ग्राम कार्यालयामध्ये कार्यान्वित केलेली नाही अशा ग्रामपंचायतींना ही यंत्रणा कार्यान्वित करायची असेल अशावेळी कार्यान्वित करण्याकरिता ग्रामसेवक अथवा पोलीस कर पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचे मोबाईल ॲप डाउनलोड करायचे आहे मोबाईल ॲप डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे मोबाईल ॲप डाउनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत नंबर नोंदणी हा पर्याय दिसून येईल या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर या रकान्यामध्ये ग्रामसेवक अथवा पोलीस पाटील यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली आपले संपूर्ण नाव या रखान्यामध्ये ग्रामसेवक अथवा पोलीस पाटील यांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर परत एकदा खालच्या रखान्यामध्ये गावाचे पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे वरती तुम्ही जर कधी पोलीस पाटलाचा क्रमांक टाकणार असाल तर खाली ग्रामसेवक यांचा क्रमांक टाका वरती जर कधी तुम्ही ग्रामसेवक यांचा क्रमांक टाकणार असाल तर खाली पोलीस पाटील यांचा क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची नोंदणी या ठिकाणी या, या यंत्रणेवरती केल्या जाईल तसेच ही यंत्रणा आपल्या ग्रामपंचायतीकरिता कार्यान्वित करण्याकरिता काही अडचण येत असल्यास खाली या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे या क्रमांकावरती कॉल करूनसुद्धा तुम्ही सहाय्यता घेऊ शकता आता मित्रांनो या ठिकाणी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करून आपण संकट काळात परिसरातील नागरिकांकडून मदत ही कशा प्रकारे घेऊ शकतो याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा जो क्रमांक दिसत आहे हा टोल फ्री क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे सेव्ह करण्याकरिता तुम्ही या ठिकाणी ए ए हेल्प असं जे नाव दिलेलं आहे अशा प्रकारच्या नावाने तुम्ही सेव्ह करू शकता किंवा मराठीमध्ये अ अ अ मदत अशा प्रकारे सेव्ह करू शकता असे याकरिता की अशा प्रकारचे नाव दिल्यामुळे कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये हा क्रमांक सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला वरती सेव्ह झालेला दिसून येईल तर मित्रांनो या मोबाईल तुम्हाला मदत क्रमांकावरीता कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कॉल परिसरातील संपूर्ण नागरिकांना जोडला जात असल्याने कॉल रेकॉर्ड करताना आपले संपूर्ण नाव घटनेचे ठिकाण व घटनेचे स्वरूप व नागरिकांना समजेल अशा स्पष्ट आवाजात रेकॉर्ड करावे नियमानुसार व मदत अत्यावश्यक असणाऱ्या घटनांचे कॉल नागरिकांना जोडले जातील आपला संदेश चुकीचा किंवा नागरिकांची दिशाभूल करणारा असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील नियम व अटी मान्य असल्यास आपला कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक दाबा नियम व अटी मान्य असल्यास आपला कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक दाबा तर मित्रांनो या ठिकाणी मोबाईल वरती एक हा क्रमांक दाबून तुम्ही तुमचा संदेश पंचवीस सेकंदापर्यंत रेकॉर्ड करू शकता मित्रांनो या ठिकाणी पंचवीस सेकंदाचा निर्बंध असल्या कारणाने कॉल करण्या अगोदर शक्यतो एका कागदावरती मदत मागण्याकरिता जो संदेश तुम्हाला तुमच्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत गावकऱ्यांना द्यायचा आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे मित्रांनो ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर कोणत्या घटकांसाठी तुम्ही करू शकता ते या ठिकाणी पाहूयात चोरी दरोड्याची घटना गंभीर अपघात निधन वार्ता आग जळिताची घटना विषारी सर्पदंश विषारी सापघरात घुसणे पिसाळलेला कुत्रा गावात येणे बिबट्याचा हल्ला लहान मुलं हरविणे महिलांची छेडछाड वाहन चोरी शेतमालाची चोरी राशन रॉकेल यांचे गावात सुरू झालेले वितरण ग्रामसभा ग्रामपंचायतच्या योजना व सार्वजनिक कार्यक्रम यांची माहिती गावातील शाळांकडून दिल्या जाणाऱ्या सूचना सरकारी कार्यालयांकडून दिल्या जाणाऱ्या सूचना पोलीस यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचना इत्यादीकरिता ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो कोणत्या गोष्टीकरिता या ठिकाणी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करायचा नाही तर या ठिकाणी वैयक्तिक संदेश असतील लग्न सत्यनारायण पूजा गॅस गाडी गावात येणे दशक्रियाविधी वर्षश्राद्ध वाढदिवस शुभेच्छा घरातील किरकोळ वाद बांधावरील भांडणे बिबट्या फक्त दिसणे विजेचे वेळापत्रक धार्मिक किंवा जातीय तणाव निर्माण करणारे संदेश सामाजिक शांतता धोक्यात आणणारे संदेश एक्यू माहिती इत्यादी किंवा असा आशय असणारे संदेश या यंत्रणेद्वारे स्वीकारले जात नाही एकाच घटनेचा संदेश दोनदा सुद्धा स्वीकारल्या जात नाही या घटकांचे कॉल या यंत्रणेवरती स्वीकारले जात नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल लायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र